जो टीव्ही नाईनने घेतलेला आहे, जो टीव्ही नाईनच्या कौलनुसार बीड मध्ये जो आपल्याला जे जातीय समीकरण पाहायला मिळालेलं होतं तसं प्रत्यक्षामध्ये होत नाही आहे. आणि बीड मध्ये पंकजा मुंडे या विजयी होतात आहे असं टीव्ही नाईनने जो सर्वे केलेला आहे. तिथल्या या कंपनी दिलेला होता तर मला वाटतं जो आहे तो बिल मध्ये दिलेला होता वातावरण पाहिलेलं होतं. तर प्रवीण तुझं काय म्हणणं आहे बद्दल ते जरा. नक्कीच सर, बीड मध्ये आपण ज्यावेळेस बघितलं तर बीड मध्ये पंकजा मुंडे यांच्या विरोधी एक प्रचंड नाराजीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं त्या ठिकाणी. त्या ठिकाणी एक महत्वाचा फॅक्टर जो आपण बघितला, गेल्या अनेक दिवसापासून जे मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आपण पाहिला, जालना जिल्ह्यातून ज्याचा उगम झाला, तर त्याचा फटका कुठेतरी बीड मध्ये देखील पंकजा मुंडेंना बसणार. आणि त्याच बाजूने जर आपण बघितलं तर मुंडे यांचे विरोधक असलेले बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यासाठी कुठेतरी सकारात्मक वातावरण त्या ठिकाणी आपण पाहायला मिळालं. मराठा आरक्षणाचा फटका या ठिकाणी पंकजा मुंडेंना बसू शकतो, त्या तुलनेत जर बजरंग सोनवणे यांना त्याचा फायदा होऊ शकतो असं वातावरण बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं. ओके हा तो अंदाज आहे. तुझा ग्राउंड वर रिपोर्टिंग काय आहे शिकवाच आपण टीव्ही नाईन सर्वे केलेला आहे तो बरोबर. हा सर, एकंदरीत विषय असा होता त्या ठिकाणी की आता जरी TV9 ने जो सर्वेनुसार दाखवलंय की बीडचा जो निकाल आहे तो पंकजा मुंडे या आघाडीवरती, मात्र त्या ठिकाणी ग्राउंड लेवलवरती आम्ही फिरल्यानंतर असं जाणवलं की बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यासाठी एक सकारात्मक वातावरण होतं. मराठा आरक्षणाचा पाठिंबा देखील त्यांच्या बाजूने एक चांगल्या प्रकारे होता. प्रीतम मुंडे यांनी जे की 10 वर्षात कुठलेही कामं जे पाहिजे तेवढे झाले गेले नाही, दुष्काळी जिल्हा म्हणून बीडकडे बघितलं जातो, त्या तुलनेत बीडचं एक प्रगती पथ म्हणा किंवा विकास कामं ही झालेली नव्हती, त्यामुळे त्यांना तिकीट नाकारून पंकजा मुंडे यांना देण्यात आलं. मात्र मराठा आरक्षणाचा जो मुद्दा त्या ठिकाणी प्रामुख्याने होता त्याचा फटका कुठेतरी पंकजा मुंडे यांना बसल असं वाटतंय. त्यानंतर एक मराठा समाजाने जी भूमिका घ्यायला अपेक्षित होती त्या दृष्टीने ती घेतली गेलेली नाही किंवा त्यांचा सपोर्ट त्या समाजाला नव्हता असं त्या ठिकाणी एकंदरीत वातावरण होतं. त्यामुळे कुठेतरी त्याचा फटका बसू शकतो आणि हेच वातावरण बजरंग सोनवणे यांच्यासाठी कुठेतरी अनुकूल होतं. तुम्ही सोबत आहे उमेश, तुम्हाला काय वाटतं की पंकजा मुंडे कॉर्पोरेट आर्थिकमध्ये येतील? पंकजा मुंडे यांच्यासाठी नरेंद्र मोदी समाजातले आहे, त्यांच्या बंधू नरेंद्र मुंडे होते. शेवटच्या टप्प्यामध्ये छत्रपती उदयनराजे अजित पवार यांची ताकद त्या ठिकाणी लावलेली होती. तर बीडमधला तुमचा अंदाज तुमचा अंदाज काय आहे? मला असं वाटतं की थोडे क्रिएटिव्ह चालू आहे लोकांना जरा प्रजाती पाहायला मिळते. योगेश जी मला असं वाटतं की हा आवाज येतोय योगेश जी, मला असं वाटतं की बीड मधला जो एक बीड मधला जो TV9 चा एक्झिट पोल आहे त्यानुसार पंकजा मुंडे आघाडीवर आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र निवडणुकीच्या काळामध्ये एकूण बीड लोकसभा मतदारसंघातला पण एक राजकीय वातावरण जर बघितलं तर मनोज जरांग यांचं जे मराठा आरक्षण आंदोलन होतं त्याचा प्रभाव या संपूर्ण निवडणुकीवर होता. आणि खर तर हा संपूर्ण लोकसभा मतदारसंघ हा गोपीनाथ मुंडे यांचा एकेकाळचा गड होता. आणि या आंदोलनाचा जो काही परिणाम होता हा मला असं वाटतं की मी मगाशी मी ते खरं बोलत होतो ते डिस्कंटिन्यू झालं. बीड मधलं एकूण जे राजकीय वातावरण गेल्या 3-4 महिन्यापासून आपण बघतोय ते मनोज जरांग यांच्या एकूण मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे संपूर्ण बीड जिल्हा हा खर तर या आरक्षणाच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू होता. जरी ते आंदोलन जालन्यात सुरू झालं तरी त्याचा सगळा जो राजकीय संदर्भ होता किंवा राजकीय त्याची जी एकूण चर्चा होती ती बीड लोकसभा मतदारसंघात खूप मोठ्या प्रमाणात होती. मात्र आत्ता जो आपण मगाशी बघितला तो जो TV9 चा जो एक तास आहे त्यांनी बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे निवडून येतील असं त्या आघाडीवर आहेत असं म्हटलेलं आहे. मला असं वाटतं की एकूण तिथलं जर वातावरण आपण पाहिलं, आपले सहकारी पण तिकडं गेले त्यांनी आता सांगितलं, तर वस्तुस्थिती मात्र या अंदाजाला हा जो काही एक्झिट पोल आहे त्याला जुळणारी तिथली वस्तुस्थिती दिसत नव्हती एकूण निवडणुकीच्या काळातली. गोपीनाथ मुंडेंच्या दृष्टीनं हा संपूर्ण जिल्हा हा त्यांच्या काळामध्ये
भाजपचा गड होता ते म्हणाल ते त्या मतदारसंघात होत होतं. मात्र या निवडणुकीचं वेगळं वैशिष्ट्य असं होतं की मराठा मतदार हा भाजपपासून त्या अर्थानं दुरावला होता, मुस्लिम मतदार दुरावला होता आणि त्याचा परिणाम निश्चितपणे या निवडणुकीवर होईल असं मला अजूनही वाटतंय. मात्र टीव्ही नाईनचा जो काही अंदाज आहे त्यानुसार त्यांनी त्या निवडून येतील असं म्हणतायत. मात्र मला स्वतःला असं वाटतं की तिथली जी एकूण परिस्थिती आपण गेले महिनाभरात जी परिस्थिती बघितली आली या निवडणूक जाहीर झाल्यानंतरची त्यानुसार अजूनही पंकजा मुंडेंना तिथली निवडणूक म्हणजे ती निवडून येणं मला तरी अवघड वाटतंय. ओके, तर उमेश होणे देखील म्हणणं आहे की टीव्ही नाईनने जे कौल दिलेला आहे तो बीड मध्ये खरा घडू शकत नाही,